गेले काही दिवस पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक शेतकरी मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित 3 अध्यादेशांचं आता कायद्यात रूपांतर करायचं ठरवलंय. त्यातली 2 विधेयकं 17 तारखेला लोकसभेत पारित सुद्धा झाली. त्यावरून अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातना तातडीने राजीनामा सुद्धा दिला. ते मेरी जमीर ने इस गल नु नहीं मन्या कि मैं एहो जे एक एक्ट दा हिस्सा बना जिदे नाल मेरे लोकां नु लगदा है कि ओना दा भविष्य विच नुकसान होगा. हे कायदे करून शेतकऱ्यांचंच भलं होणार आहे असं सरकार म्हणतंय, पण याला विरोध करणारे म्हणतात की हा फक्त खाजगी उद्योगांचं भलं करण्याचा आणि राज्य सरकारांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा संसदेत या प्रकरणावरना विरोधकांवर टीका केली. ये विधेयक किसानों के लिए रक्षा कवच बनकर के आए हैं, लेकिन कुछ लोग जो लोग दशकों तक देश में शासन करते रहे हैं, सत्ता में रहे हैं, देश पर राज किया है, वो लोग किसानों को इस विषय पर भ्रमित करने की कोशिश कर रहे हैं, किसानों से झूठ बोल रहे हैं. पण वादात अडकलेली ही 3 विधेयकं शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करू पाहतात आणि त्यांना विरोध का होतोय हे पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित 3 अध्यादेश आणले होते, ज्यांचं रूपांतर आता कायद्यात करण्यासाठी 3 विधेयकं संसदेसमोर मांडली गेली आहेत. यातली 2 विधेयकं लोकसभेने गुरुवारी आवाजी मतदानाने संमत केली. या विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जात आहेत याबद्दल आपण आधी बोलणार आहोत. आणि हेच सगळं सोपं करून सांगण्यासाठी आज माझ्याबरोबर आहे श्रीकांत. पहिलं विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा विधेयक. हे विधेयक कृषी मालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत त्या आपण पाहूया. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरसुद्धा मालाची खरेदी विक्री करता येऊ शकते. कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतले अडथळे दूर करणं, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणं, ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिराईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत. APMC बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल असं एक मत मानलं गेलंय. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आडते यांचं नेमकं काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल असंही म्हटलं जात आहे. इनाम यासारख्या ई ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच हद्दपार झाले तर त्या यंत्रणांचं काय होईल, त्या कशा चालतील असाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. हे झालं कृषी मालाबद्दल. दुसरं विधेयक कंत्राटी शेतीबद्दल बोलतं. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्या काही प्रमाणात अशा प्रकारची कंत्राटी शेती ही पाहायला मिळते, पण याला आता कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल, त्यासाठी किंमतसुद्धा ठरवता येईल. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही तर त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात. शेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जात आहे, पण यात खरंच शेतकरी फायदा करून घेऊ शकतील का ही शंकाही उपस्थित केली जाते. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का, अनेक लहान लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इसेन्शियल कमॉडिटीज अमेंडमेंट बिल म्हणजे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक हे तिसरं विधेयक आहे ज्यावरना वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या तरतुदी काय आहेत? डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतना वगळलंय. त्यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाही. अपवाद असेल युद्धसदृश असामान्य परिस्थितीचा. निर्बंध कमी झाल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे. किमती स्थिर राहण्यात मदत होईल अशी सुद्धा अपेक्षा आहे, आणि ग्राहक आणि शेतकरी या दोघांचा यातना फायदा होऊ शकेल असं सरकारचं म्हणणं आहे. या तरतुदींमुळे शेतकऱ्यांचं नुकसानच होईल असाच आरोप केला जातोय. नेमके काय आक्षेप आहेत ते आता आपण पाहूयात. मोठ्या कंपन्या कृषी मालाचा वाटेल तेवढा साठा करू शकतील हाही एक आक्षेप आहे.
शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती असेल असे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कांदा निर्यातबंदीसारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दलही साशंका व्यक्त केली जाते. केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी हिंदुस्तान टाइम्समध्ये लिहिलेल्या एका लेखात या विधेयकाचं समर्थन करताना म्हटलंय, अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून निर्मला सीतारमण यांनी शेती क्षेत्रात लायसन्स परमिट राज आणि इन्स्पेक्टर राज संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकलंय. 2019-20 आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून येतं की ECA मुळे साखर, कांदा आणि डाळींच्या किमती वाढायच्या आणि साठेबाजांवर धाडी टाकण्यात फक्त व्यापाऱ्यांचं शोषण व्हायचं. किसान पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी BBC शी बोलताना सांगितलं, अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषी माल वगळण्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्याबरोबरच सिलिंग कायदाही रद्द झाला पाहिजे. 1960 बाजार समित्यांशिवायच व्यवहार व्हायचे, आता पुन्हा शेतकऱ्यांना तसा पर्याय उपलब्ध होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. या मुद्द्यावरून राजकारण आता कमालीचं तापलंय. सरकारनं हे कायदे करण्याचा प्रयत्न म्हणजे पंतप्रधान मोदींच्या काही मित्रांचं भलं करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यांवर उतरले. फक्त काँग्रेसच नाही तर अकाली दलाने सुद्धा मोदी सरकारचा या विधेयकांवरना विरोध केलाय. डाव्या पक्षांनी अनेक ठिकाणी निदर्शनं केली आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या मते काही लोक शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकार शेतकऱ्यांनाच पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आजची सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ताज्या बातम्यांसाठी BBCmarathi.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत राहा आणि आमचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचावेत यासाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.